सकाळी तारीख 3/10/2024 रोजी मुझे दुर्गाव येथील माजी सरपंच पुंडलिकराव स्वपनराव जायबाय व त्यांचा मुलगा कृष्णा जायबाय हे त्यांनी जी जमिनीची विक्री केलेली आहे कर्जत या ठिकाणची त्या संदर्भात ज्या महसूल नोंदी झालेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय दबावपोटी झालेल्या आहेत याविरुद्ध अन्याय झाल्यामुळे या ठिकाणी कर्ज तहसीलपूर्व उपोषणाला बसलेले आहे. वास्तविक त्यांचे सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर तसेच माननीय पठाणसाहेबाचा मेरगाव कोर्टाचा श्रीगोंद येथील सिनियर डिव्हिजनचा आदेश पाहिल्यानंतर यामध्ये साठेगत आणि मुख्यारपत्र दिल्यानंतर त्याप्रमाणे दिलेला मोबदला हा त्यांना मिळालेला नाही हे कोर्टाने त्यांच्या निकालपत्रामध्ये सुद्धा स्पष्ट केलेले आहे. आणि जर एखादी जमीन विक्री केल्यानंतर तिचा मोबदला जर मिळाला नसेल तर त्याला कायदेशीर भाषेत कन्सिडरेशन म्हणतात. जर कन्सिडरेशन मिळालेले नसेल तर तो कायद्याने व्यवहार ग्राह्य धरला जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कोर्टाने निकाल दिलेला असतानासुद्धा महसूल रेकॉर्डला त्यांनी परत हस्तांतर तिसऱ्या तिराई तिसमायला केलेला आहे आणि याबाबत कोर्टाने मनाई करून दिलेला आहे की कुठलीही प्रॉपर्टी जी तिराई तिसमाला हस्तांतर करू नये आणि त्याच्या ज्या महसूला नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदीच्या विरोधात जायबाईंनी जे उपोषण केलेले आहे ते योग्य आणि कायदेशीर अशा स्वरूपाचं आहे. या ठिकाणी माझी महसूल विभागाला विनंती आहे की त्यांनी याबाबत त्वरित दखल घेऊन तसेच ज्या फेरफारने त्यांची नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदीविरुद्ध माननीय उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्याकडे अपील दाखल केलेलं आहे. या अपिलामध्ये त्वरित चौकशी घेऊन त्या अपिलामध्ये योग्य तो निर्णय माननीय उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी करावा अशी या ठिकाणी विनंती आहे. तसेच या व्यवहाराबाबत माननीय कोर्ट कामकाज चालू आहे, कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे आणि अशा प्रलंबित दाव्यामध्ये महसूल विभागाने कुठल्याही नोंदी या रेकॉर्डवर घेण्यात येऊ नये अशी जी त्यांनी मागणी केलेली आहे ती योग्य आणि कायदेशीर आहे. याबाबत शासनाने त्वरित दखल घेऊन यावरती निर्णय द्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.